ओम नमो नारायणा। आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, 4 नोव्हेंबर गुरुवारी दिवाळी आलेली आहे। या दिवशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन केलं जाईल। आपण या दिवाळीच्या सकाळी उठल्याबरोबर ही दोन कामे अगदी आवर्जून करा। मित्रांनो, ही दोन कार्य अशी आहेत जी माता लक्ष्मीस प्रसन्न करतात। आपण सकाळी उठल्याबरोबर दुधापासून बनलेली कोणतीही मिठाई किंवा कोणताही पदार्थ अवश्य खा। होय, दुधापासून बनलेली कोणतीही मिठाई किंवा थोडंसं कच्चं दूध, हे जर गाईचं दूध असेल तर अति उत्तम। मित्रांनो, मी जी माहिती सांगतोय ही तंत्रमंत्र शास्त्रावर आधारित माहिती आहे। हे पदार्थ माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे आहेत। या दिवाळीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर कच्चं दूध, कच्चं म्हणजे न तापवलेलं न उकळवलेलं असं दूध, थोडीशी खडी साखर टाकून जर आपण ते प्राशन केलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होते। आणि जेव्हा आपण रात्री लक्ष्मी पूजन करणार आहात सायंकाळी, तेव्हा लक्ष्मी पूजन करताना सुद्धा आपण लक्ष्मी आईसाठी, माता लक्ष्मीसाठी थोडीशी खीर बनवा। या खिरीमध्ये पंचमेवा नक्की टाका आणि ती माता लक्ष्मीला अर्पण करा। किंवा जर खीर बनवणं शक्य नसेल तर थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि त्यामध्ये खडी साखर टाकून हे दूध आपण माता लक्ष्मीस नैवेद्य म्हणून नक्की अर्पण करू शकता। मित्रांनो, दूध हा असा पदार्थ आहे जो घरामध्ये धन, वैभव, ऐश्वर निर्माण करतो। आपण या दिवाळीच्या सकाळी उठल्याबरोबर अजून एक अत्यंत मंगलदायक कार्य करा। आपल्या घराची, आपल्या अंगणाची साफसफाई करताना सर्वात आधी थोडंसं पाणी शिंपडा आणि त्यानंतर घराची अंगणाची साफसफाई करा। आणि आपल्या घरात आपण जेव्हा आतमध्ये उभे आहोत तेव्हा आपल्या चौकटीकडे बघत आपल्या डाव्या हाताला आपण थोडंसं कच्चं दूध त्या ठिकाणी शिंपडायचं आहे। ते शिंपडण्यापूर्वी त्यामध्ये थोडीशी खडी साखर म्हणजे मिसरी ही नक्की टाका। आणि एक मंत्र सांगत आहे, हा मंत्र म्हणत थोडंसं कच्चं दूध आपण आपल्या घराच्या आत उभं राहून आपली जी चौकट आहे आपल्या मुख्य दरवाजाची, या चौकटीवरती थोडंसं दूध नक्की शिंपडा। मंत्र आहे, ओम नमो महालक्ष्मी आगच आगच स्वाहा। ओम नमो महालक्ष्मी आगच आगच स्वाहा असा मंत्र म्हणत आपण थोडंसं कच्चं दूध, गोड असणारं, खडी साखर मिसळेल थोडंसं कच्चं दूध हे त्या ठिकाणी आपल्या त्या चौकटीवरती शिंपडायचं आहे। आणि आपल्या उजव्या हाताला म्हणजे चौकटीच्या उजव्या बाजूला आपल्या उजव्या हाताकडे जी चौकट आहे त्यावरती आपण थोडीशी हळद ही टाकायची आहे। मित्रांनो, हळद माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहे। ही माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहे। थोडीशी हळद आपण ओम नमो लक्ष्मी नारायणाय नमः, ओम नमो लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा जप करत आपण डावीकडे टाका। मित्रांनो, हा छोटासा उपाय केवळ माता लक्ष्मीलाच नव्हे तर या संपूर्ण दिवाळीला मंगलमय बनवतो। माता लक्ष्मीसोबतच भगवान श्रीहरी श्री विष्णूंचीही कृपा बरसते, कारण तसंही या वर्षीची दिवाळी गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवार हा भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा दिवस। तर मित्रांनो, या दिवाळीच्या सकाळी उठल्याबरोबर ही दोन कामे अवश्य करा। धन्यवाद। ओम नमो नारायणा।